सागर यांच्यासमवेत पुन्हा एकदा समस्त रसिकांचं मनपूर्वक स्वागत घेऊन जातोय मैदानावर. क्वार्टर फायनल नंबर वन सरपंच चषक समीर वेंगुर्लेकर घेऊन येतोय प्रारंभीचं षटक जे असेल अनिवार्य पॉवर प्लेचं, आणि त्याच्या विरोधात उभा टाकतोय दत्ता धुरी, आणि त्याचबरोबर त्याची साथ देण्यासाठी सिद्धेश सज्ज. पंचाकडनं इकडे इशारा येतोय की सामना सुरू करण्यात यावा आणि तोच निर्वाळा मात्र मैदानावर. पहिलं षटक आपण पाहतोय समीर वेंगुर्लेकर वेंगुर्ला टीमच्या कॅप्टनने रेडी टीमच्या कॅप्टनने प्रथम इकडे आपला स्ट्राईक बॉलरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला आणि त्याचबरोबर तो आपली फील्ड शॉट लावत असताना आपण पाहतोय दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक खेळाडू डीप मिडविकेटवर आणि त्याचबरोबर एक खेळाडू स्वीपर मिडविकेटला. यानंतर सामना होतोय तो दोन्ही संघांचा पीके स्पोर्ट्स रेडी वर्सेस रेडी 11. दोन्ही संघाच्या कॅप्टनने पण इकडे तयारीत राहायचं आहे. पहिला चेंडू सन्मान नडवण्याचा प्रयत्न होता दत्ता धुरी याचा, पण मात्र इकडे प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय. पहिला चेंडू विसावतो विकेट कीपर दीपू गिरब याच्या सेफ हॅन्ड्स मध्ये. कालच्या दिवशी दत्ता धुरी यांनी आपल्या संघाची मदारी महत्वपूर्णरित्या निभावली होती, पण आज सुद्धा मात्र ते काम करायचंय कारण हा आता एक असा सामना आहे जिकडनं फक्त पुढे पाहायचं आहे, पाठी वळण्याची संधी नसेल. कवरदिशा वाढला फटका चेंडू चाललाय मिड ऑफ रिजन मध्ये, थोडस इकडे फंबलिंग झालं दोन्ही फिल्डर्स दोन फिल्डर्स मध्ये इकडे तालमेल चुकला आणि तो तालमेल मात्र तेवढा वेळ देऊन गेला या दोन्ही फिल्डर्स दोन्ही बॅटर्स ना की एक धाव काढून घ्यावी आणि त्या एकरी धावनिशी इकडे खातं उघडलं जात आहे ते म्हणजे सातेरी मातोंड संघाचं या एक धावनिशी. प्रारंभीचं षटक अर्थात अधिकतर खेळाडू हे 38 सर्कलच्या इनफील्डच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. सिद्धेश नवीन फलंदाज सज्ज असेल स्ट्राइकर्स एंडवर. चेंडू हवेत विरलाय पहिला झेल घेण्याची संधी आणि सरळ शॉर्ट पॉइंटवर असलेला खेळाडू कुठलीही चूक करत नाहीये. शॉर्ट पॉइंटवर फिल्डरला तैनात केलं होतं, थोडासा फॉरवर्ड मध्ये नक्कीच होता आणि त्याचबरोबर समीर वेंगुर्लेकरच्या जाळ्यामध्ये सिद्धेश फलंदाज सापडतोय. सांघिक धावसंख्या एक असताना पहिला गडी गोल्डन डक बनत सिद्धेश जातोय बॅक टू द पवेलियन. कृष्णा पाटकर अनुभवाने नटलेला असा हा फलंदाज सज्ज स्ट्राईकर साईडवर समीर वेंगुर्लेकर. सध्याच्या घडीत जर सिंधुदुर्गात युवा खेळाडूंचा भरणा असलेला जर संघ उभारण्यात आला तर त्यामध्ये नक्की त्याचं नाव हे अव्वलसाठी घेतलं जातं. ग्लेन फर्नांडिस बबल नाईक यांच्या यादीमध्ये समीर वेंगुर्लेकरने आपलं नाव गेली दोन मोसमात भरपूर कमावलंय. पहिला चेंडू लोवर फुल टॉस डाऊन मारण्याचा प्रयत्न होता फिल्डर तैनात बिडॉन क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत एक धाव. इकडे अधिकतर खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये अर्थात इकडे डबल्स घेण्याचा तिकडे प्रयत्न कदाचित नसावा, पण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असल्यामुळे इकडे अधिकतर ग्राउंड हे ओपन आहे, पण त्या ग्राउंडला भेदण्याचा प्रयत्न हा झालाय, पण त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त करू दिलं नाहीये समीर वेंगुर्लेकरने. एवढा त्याचा भेदक मारा आणि पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद त्याचबरोबर धावणार सुद्धा रोक, ज्यामुळे कदाचित एक कमी धावसंख्येचा सामना हा पाहायला मिळू शकतो या दरम्यान. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि सरळ पॉइंट फिल्डरच्या हातामध्ये, अगदी ज्या फिल्डरने पहिलं झेल टिपलं होतं त्याच फिल्डरच्या सरळ सेफ हॅन्ड्स मध्ये चेंडू सुपूर्त केला जातोय. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्येच झेल हा फिरला जातोय. पहिला खेळाडू तो थोडासा फॉरवर्डला होता, यावेळी थोडासा बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये शॉटला आणि त्याचबरोबर
दत्ताधुरी आक्रमक शैलीचा फलंदाज ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती असा दत्ताधुरी सुद्धा वळतोय बॅक टू द पवेलियन. या षटकातील झालाय 5 चेंडूचा खेळ समाप्त, उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी. समीर वेंगुर्लेकर इकडे पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला 2-2 ब्रेक थ्रू राव दिलेत. आता बाकीचं उर्वरितच काम हे येणारे 3 गोलंदाज करतीलच, पण आता काम करायचं आहे त्या बॅटर्सना. अजूनही काशी परब येणं बाकी, म्हणजे बॅटिंग लायला पोहोचूनही आहे या संघाकडे. नवीन फलंदाज शुभम सज्ज होतो स्ट्राईक साइडवर सामना करण्यासाठी समीर वेंगुर्लेकरच्या अंतिम चेंडूचा. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा एक धाव घ्यायची की नाही ही द्विधा मनस्थिती, आणि मात्र इकडे धाव घेण्याचा प्रयत्न रोखण्यात येतोय. समीर वेंगुर्लेकरचं अतिशय चांगलं षटक आपल्या स्पेलची सुरुवात करतोय मात्र 2 धावेनी, आणि त्याचबरोबर गडी बाद करतोय ते 2. सो 2 for 2, 2 इकडे धावा झाले, 2 गण्याचे मोबदले आहेत हे मात्र समीकरण एका षटकात सांगते. अखेरीस पॉवर प्लेच्या षटकात निघाल्या मात्र 2 धावा आणि बसले महत्वपूर्ण 2 गडी हे सातेरी मातोंड संघाला. झेल तर इकडे टिपले जात आहेत ग्राउंडच्या आतमध्ये. ग्राउंडच्या आतमध्ये झेलांसाठी नक्कीच पारितोषिक नाही आहे, पण ग्राउंडच्या बाहेर टिपलेल्या झेलसाठी पारितोषिक आलंय. सरसिक प्रेक्षकांसाठी स्वप्नील राणे याचकडून प्रत्येक झेलासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. त्यामुळे जर आपण झेल टिपला तर आपण फक्त सामना बघण्यासाठी आलेला आहात, पण खाली हात नक्कीच जाणार नाही. आणि दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. एका षटकाचा खेळानंतर आपण धावसंख्या पाहतोय मात्र 2 धावा, 2 गडी तिकडे बाद करण्यात आले आणि ते दोन्ही फलंदाज स्कॉटच्या स्वरूपात बाद झाले. नितीन राणे नवीन गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूची सुरुवात कृष्णा पाटकरला मात्र एका डॉटच्या स्वरूपाने सुरुवात करण्यात येते. तिकडे जखडून ठेवलंय पहिल्या षटकापासून समीर वेंगुर्लेकरने, मात्र फुलटॉस चेंडू होता थोडासा फ्लाइटेड नक्कीच, पण लाईनच्या थोडासा बाहेर टाकण्यात होता, पण मात्र लाईन एवढी बाहेर नव्हती की त्याला वाईड करा देण्यात यावा. अशोक टप्प्यावरची गोलंदाजी ही पहिल्या षटकोर झाली होती समीर वेंगुर्लेकर कडून, आणि त्याचीच मात्र इकडे पंक्तीत बसतोय तो म्हणजे नितीन राणे. पहिल्या 2 चेंडूचं लक्ष निर्धाव चेंडू, धावांवर आळ घालण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण इकडे एका बाजूने जर बघायला गेलं तर रेडी संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय. समीर वेंगुर्लेकर, नितीन राणे आक्रमक शैलीचा, दीपू गिरप, त्याचबरोबर राजन केरकर, आज गणेश कुबल नक्कीच संघामध्ये दिसत नाही आहेत. रचित येणाऱ्या सामन्यामध्ये ते खेळताना दिसू शकतात. दरम्यान पुढचा चेंडू सलगचे मात्र इकडे 4 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. धाव संख्या ही मात्र 2 वरच उभी ठाकते. हे नक्की चांगले चिन्ह नाही आहेत एका बाजूने जर बघायला गेलं तर मातोड संघासाठी. मात्र फुलटॉस चेंडू होता आणि फिल्डरला तिकडे बीट केलंय. चेंडूची दिशा ही मात्र लेग साईडला, तिकडे फिल्डर तैनात आणि इकडे सहजगतीकडे 2 धाव पूर्ण करण्यात येत आहेत. आणि दुहेरी धावेनिशी मात्र या षटकामध्ये अकाउंट ओपन केलं जात आहे. कृष्णा पाटकर याचा धाव संख्या झाली आहे ती एकंदरीत 4 धावा. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या 2 षटकात मात्र इकडे दुहेरी अंक गाठू दिले नाहीये ते समीर आणि नितीन राणे या दोघांनी. अंतिम चेंडू घेऊन सज्ज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, फिल्डर तैनात, पण त्या फिल्डरला पुन्हा एकदा बीट केला जाईल. थोडीशी गच्चा तिकडे फिल्डिंग झाली, तो बॉल स्टॉप व्हायला हवा होता.
आणि त्याचबरोबर डिरेक्ट हिटसाठी इकडे नितीन राणेने बॉल सोडला होता असं वाटत होतं की बॉल स्टम्प्सला लागतोय की काय, पण मात्र इकडे बॉलने इकडे काटा बदलला आणि त्याचबरोबर दुसऱ्या षटकाची सांगता झाली. दुसऱ्या षटकात निघाल्या एकंदरीत चार धावा आणि त्याचबरोबर चार निर्धाव चेंडू हे आहे समीकरण. पहिल्या दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि दोन षटकांच्या खेळानंतर सांगे एक धावसंख्या ही आपण पाहतोय परावर्तित केली जाते ती एकंदरीत सहा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या दोन षटकात मातोंड संघाचं नक्कीच नुकसानदायी कामगिरी व त्या नुकसानाला अजून थोडीशी भर देण्यास सवीर वेंगुर्लेकर आपल्या स्पेल दुसरं षटक घेऊन येतोय. सामना करे स्ट्रायकर साइडवर शुभम. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न इकडे कृष्णा पाटकरने एका बाजूने आपण पाहतोय एक धाव घेतलीय. नॉन स्ट्रायकर्स एंडवर आउट करण्याची संधी होती पण ती संधी इकडे ही दवडली जाते. कृष्णा पाटकरला स्ट्राईक साइडवर यायचं होतं आणि त्याचबरोबर मात्र बॉलर सोबत त्याने अर्ध पिच सर केलं होतं स्ट्राईक साइड पर्यंत पोहोचला होता. शुभमचं लक्षच नव्हतं की काय घडलं पण मात्र समीर वेंगुर्लेकरची खराब फेकी स्टम्प्सला चुकून जाणारी आणि त्यामुळे इकडे सहजगत्या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते आठ धावांवर. यावेळी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू स्वीप घेतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण मात्र इकडे सिंगल. पहिल्या दोन षटकांचा विचार करायला गेला तर फक्त सिंगल्स आणि डबल्सच दिसत आहेत. मोठ्या फटक्यांचा कुठलाही इकडे शिक्कामोर्तब झाला नाही स्कोर बोर्डवर. ज्यामुळे सुरुवात कशी होऊ दे जर अंत चांगला झाला तर एक मोठी धावसंख्या पाहता येईल. कृष्णा पाटकर क्रिकेटचा बराच अनुभव यांच्या गाठीशी आहे पण त्या अनुभवाला अशी कामगिरी मात्र यावेळेस करावी लागेल. त्याचबरोबर जॉली बॉयज रेडी संघाचे संघमालक सायमन डिसोझा यांचे इकडे आगमन झाले. त्यांचं मंडतर मनपूर्वक स्वागत. त्याला विनंती येऊन आमच्या मान्यवर कक्षेत सदापन्न व्हायचं आहे. समीर वेंगुर्लेकर सलगचे निर्धाव चेंडू हे मात्र महागात पडू शकतात. धावसंख्या मात्र आठ धावा इकडे दोन गडी नऊ धावा दोन गडी इकडे एका बाजूने मोजलेत. नऊ धावा धाव फलकावर आपण पाहतोय आणि या षटकात जर बघायला गेलं तर अद्यापर्यंत तीन चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. स्लोवर वन फ्लॅटेड चेंडू पण मिड ऑफला फिल्डर नाही आहे त्यामुळे तिकडे बॉलला चिपकण्यात आला होता आणि त्याचबरोबर तोपर्यंत राजन केरकर चेंडूची करतोय परती. तोपर्यंत दोन धावा सहजगत्या पूर्ण. धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकावर अकरा धावा. हवेत विरला फटका कनेक्शन चांगलं आहे की नाही झेल तर नक्की टिपण्याचा प्रयत्न होता पण मात्र चेंडू हा सीमा उल्लंघन करतोय. सहा धावांसाठी प्रयत्न नक्की चांगला. चेंडूला इकडे जाऊ देतोय पच्चाचाही येतोय व्हाईटचा इशारा. धावसंख्या याचबरोबर प्रदित केली जाते ती अठरा धावांवर आणि ज्या मोठ्या फटक्याचा शोध होता तो मात्र अखेरच्या क्षणी संपतोय. कृष्णा पाटकरेच्या बॅटवरून मोठा फटका आणि त्यामुळे थोडासा दबाव आणि नक्कीच त्या दबावाखाली मात्र एक अतिरिक्त चेंडू सुद्धा टाकण्यात येतो समीरकडून. पुन्हा एकदा बॅटर जोरदार स्विंग केली होती पण स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न होता यावेळी समीर वेंगुर्लेकरचा पण दरम्यान इकडे एक धाव ही सहज पूर्ण केली जाईल. एक धावनिशी या षटक
तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. तीन षटकानंतर धावसंख्या ही 19 आणि गडी गमावले ते 2. एक मोठा फटका कृष्णा पाटकर याच्या बॅट मधून. त्याचबरोबर पुढील समालोचन करतील सुमित काळसेकर. हॅलो 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 माइक टेस्ट. हॅलो, धन्यवाद दीप आरोंदेकर. आजच्या दिवसातील पहिला उप उपांत्य फेरीचा सामना मैदानात रंगतोय. चौथ्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्गवरती योगेश सरमळकर सागिक धावसंख्येचा विचार केला. धावफलकावरती आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा पाहायला मिळतात. स्ट्राइकिंग एंडला असेल कृष्णा पाटकर. पहिला चेंडू फुल टॉस, समोरच्या दिशेने फटका खेळला. वाइड इस लॉन्ग आपला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न फेकी जरूर आली स्ट्राइकिंग एंडला, परंतु 2 धावा अगदी वेगात गतीने पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगल्या रडिंग बिटवीन द विकेट कृष्णा पाटकर आणि त्याचबरोबर शुभम या 2 फलंदाजच्या दरम्यान. आणि या 2 धावेने सांगिक धावसंख्या देखील 21 धावा या धावपलकावर. सकाळचं सत्र थोडासा ओलावा मैदानात. यावेळी स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न. क्रिकेटमधील जर पाहिलं तर हा फटका थोडासा नक्कीच अंगलट येणारा फटका, कारण स्विच हिट रिव्हर्स स्विपचा फटका आणि तो देखील अपयशी ठरतो. निर्धाव चेंडू या धावपलकावर. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते रफिक बेग यांच्याकडे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बेग साहेब आपल्याला विनंती, येऊन आपल्या मान्यवर कक्षा स्थानबंध व्हायचंय. थँक्यू सर. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप युएसटीच्या खूपच बाहेर चेंडू फेकला आणि पंचांचा इशारा देखील. स्वेअर चेंडूचा अतिरिक्त धावेने सांगिक धावसंख्या 22 या आकड्यावर. अतिरिक्त धावा सातारे मातोंड क्रिकेट संघाच्या धावसंख्येत बदल करतील आणि या बोनस रूपाच्या धावा नक्कीच खूप महत्वाच्या देखील असतील मातोंड क्रिकेट संघासाठी. योगेश सरमळकर राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी मार्गवर. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळ आहे, परंतु पाहिलं तर चेंडू आउटफील्डवर अडकला गेला. फेकी रनआउटसाठी केली होता गोलंदाजाने, परंतु 1 धाव या चेंडूवरती. सिंगलने सांगिक धावसंख्या 23 धावा या धावपलकावर. हॅलो. त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान आजच्या अंतिम दिवशी आगमन होतोय सन्मान श्री स्वप्नील राणे साहेब यांचं. रेडी गावचे ते ग्रामपंचायत सदस्य, त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत सरपंच चषक स्पर्धेदरम्यान. यावेळी दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न शुभम याचा. चांगल्या चिडूने सांगिक धावसंख्या देखील रोखली गेली. धावपलकावरती 23 धावा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, कारण स्लॉग षटकांना सुरुवात झाली. आक्रमण अपेक्षित असेल सातारे मातून क्रिकेट संघाला, कारण तो प्रथम फलंदाजी करतो या सामन्यात. फ्रंटफुटचा वापर, फटका मिस टायमिंग, परंतु चेंडूचा प्रवास पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मेला या चेंडूवरती शुभम याला आणि या 1 धावाने सांगिक धावसंख्या देखील 24 धावा या धावपलकावर. टॉस विन झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. सकाळचं सत्र खेळपट्टीचा अंदाज घेत असताना, मैदानातील वातावरणाचा देखील अंदाज घेत असताना, धावांचा पाठलाग करण्यासाठी घेतलेला कर्णधाराने निर्णय गोलंदाजी करण्याचा, आणि आतापर्यंत तो निर्णय गोलंदाज यशस्वी करताना पाहायला मिळतात. स्ट्राइकिंग एंडवरती कृष्णा पाटकर लेफ्ट हँडर बॅटर असेल. यावेळी चेंडू जर पाहिला तर वाईड ओव्हरकडचा प्रयत्न. पंचांकडे नजरा थोड्याशा जरूर फिरल्या, परंतु अंतिम चेंडू निर्धावने गेल. चांगल्या चेंडूने समाप्ती झाली या षटकाची. आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपलकावरती. प्रतिषटक 6 सरासरी धावा निघतायत सातारी मातोंड क्रिकेट संघासाठी. टॉस देखील हरलाय, परंतु जर पाहिलं तर सुरुवात चांगली होणं खूप महत्वाची होती, कारण 5 षटकाचे आज सर्व सामने. आणि या 5 षटकांचा विचार केला तर 5 षटकादरम्यान या खेळपट्टीवरती 50 त्या 60 धावा, एक चांगला फायटिंग टोटल देखील पाहायला मिळेल. परंतु सकाळचं सत्र जर 40 देखील धावा पार झाल्या तर नक्कीच एक रोमहर्षक सामना सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सातारे मातोंड क्रिकेट संघाला दुसऱ्या इनिंग दरम्यान लढण्यासाठी नक्कीच 40 ते 45 धावा, एक चांगला फायटिंग टोटल असू शकतो या मैदानावरती, या खेळपट्टीवरती. आणि त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आता हात खोलावे लागतील, आता प्रयत्न करावे लागतील मोठ्या फटक्यांसाठी.
अंतिम षटक या इनिंग दरम्यान, कारण पाचवं षटक, पाच षटकाच्या सर्व सामने क्वार्टर फायनलचे आणि त्याचमुळे अंतिम षटक घेऊन अराउंड 11 रेडी क्रिकेट संघाकडून रफ्तारचा जादूगर गोलंदाजी मार्गवरती शंकर परब, राईट आर्म राऊंड विकेट असेल, स्ट्राइकी एंडला असेल, शुभम अवेटर पहिला चेंडू तो फेस करेल, हा ट्रॅकर चेंडू पुलचा फटका मिड विकेटला खेळलाय परंतु मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, कोणतीही चूक न करता समीर वेंगुर्लेकर याच्या हातामध्ये हे झेल विसावलंय, धक्का बसतोय सातरी मातोंड क्रिकेट संघाला, पहिल्या चेंडूवरती विकेट देखील मिळवली गोलंदाज शंकर परब याने. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गोलंदाज शंकर परब, हा ट्रॅकर चेंडू होता, शॉर्ट लेंथ वरचा चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न, पुल अनसक्सेसफुल झालाय, मिस टायमिंग फटका, ताकद अपुरी पडली फटक्या मागे आणि मिड विकेटला डीप मध्ये समीर वेंगुर्लेकर सेफेस्ट हँड पाहायला मिळाले, अगदी कमालीचं ते झेल, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर आता मैदानात दाखल झालाय नवीन फलंदाज काशी परब, स्ट्राइकी एंडला असेल, पाच चेंडूचा अजून एक हे बाकी राहिलाय, सागिक धावसंख्या 24 धावया धावपलकावरती, चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळालाय, धाव घेण्याचा देखील प्रयत्न नॉन स्ट्राइकी एंडवरून, कॉलिंग चुकीचं निघालंय, विकेटच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल फलंदाज कृष्णा पाटकर यानं, आणखी एक धक्का बसतोय सातरी मातोंड क्रिकेट संघाला, सागिक धावसंख्या 24 धावाया धावपलकावरती, थोडीशी केविलवाडी परिस्थिती मैदानात उद्भवताना पाहायला मिळतं सातरी मातोंड क्रिकेट संघासाठी. सागिक धावसंख्या 24 धावाया धावपलकावर, कौतुक करावं लागेल गोलंदाज शंकर परब याचं देखील, आपल्या गतीसाठी ओळखला जातो हा गोलंदाज नवीन बॅटर राज, मैदानात दाखल झालाय नॉन स्ट्राइकी एंडवरती, स्ट्राइकी एंडला काशी परब आणि काशीकडे नक्कीच पाहिलं जाईल मोठ्या फटक्यांसाठी, तरुण फटका खेळ आहे, चेंडूचा प्रवास कव्हर पॉइंटच्या दिशेने झालाय, चांगले क्षेत्ररक्षण, पहिल्याच प्रयत्नात धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल मेल या चेंडूवरती आणि या सिंगलला सागिक धावसंख्या 25 धावाया धावपलकावर, तीन चेंडूंचा खेळ अजून बाकी राहिला या पहिल्या इनिंग दरम्यान, टॉस विन झाल्यानंतर कर्णधाराने घेतलेला निर्णय, कर्णधाराकडे महत्त्वपूर्ण निर्णय असतो टॉस विन झाल्यानंतर आणि तो योग्य निर्णय देखील पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, सकाळचा सत्र थोडासा ओलावा आणि त्याचमुळे धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय, अराउंड 11 रेडी क्रिकेट संघाकडून गणेश कुबल याची आज अनुपस्थिती या सामन्यादरम्यान, परंतु त्याच्या अनुपस्थितीत देखील चांगली कामगिरी या संघाकडून, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय झेल घेण्यासाठी परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू विसावेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला नाही, एकच धाव्या चेंडूवरती आणि या एकरी धावेने सागिक धावसंख्या देखील 26 धाव्या धावपलकावर, सिंगल डबल घेणं खूप महत्वाचं, अंतिम षटक मोठे धाव मोठे फटके येईल की नाही माहीत परंतु सिंगल डबल तुम्हाला कन्वर्ट करणं खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, स्ट्राइकी एल असेल काशी परब, हवेटर सागिक धावसंख्या, याही वेळी दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न झाला अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू फलंदाजच्या बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज शंकर परब याचा देखील सफल ठरतोय, अंतिम देत ओव्हर आणि या देत ओव्हर मध्ये बांधून ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून, सागिक धावसंख्या 26 धावाया धावपलकावर, यानंतर सामना असेल पीके स्पोर्ट विपक्ष रेडी 11 या दोन संघादरम्यान आणि विनंती असेल पीके स्पोर्ट संघातील सर्व खेळाडूंना की आपण लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या, अंतिम चेंडूवरती विकेट मिळेल काशी परब याची शंकर याला आणि पाच षटकाचा खेळ समाप्त होत असताना सांगिक धावसंख्या 26 धावाया धावपलकावरती पाच गड्यांच्या मोबदल्यात 26 धावाया धावपलकावरती, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला, आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि या अंतिम दिवसातील पहिला उपउपांत्य फेरीचा मैदानात सामना रंगतोय, एका बाजूने अरॉन 11 रेडी क्रिकेट संघ ज्या संघाने टॉस विन झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाच गड्यांच्या मोबदल्यात 26 धावाया धावपलकावरती जोडतोय, 27 धावांचं लक्ष समोरील
एरॉन 11 रेडी क्रिकेट संघासोबत दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, तोपर्यंत आपण जाऊया ऐकूया एक सुंदर सुमधुर संगीत. इथल्या माशांची चवच निराळी. मी आली आहे मासोळी सी फूड रेस्टॉरंटमध्ये त्यांचं ऑथेंटिक नॉनव्हेज फूड ट्राय करायला. हे हॉटेल पुणे बँगलोर नॅशनल हायवे रोडला लागूनच आहे. ह्यांच्याकडे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन असं दोन्ही प्रकारचे मेन्यू तुम्ही ट्राय करू शकता. पण विशेष म्हणजे तुम्ही जर इथली खेकडा थाली ट्राय नाही केली बरोबर यूट्यूबवरती देखील अगदी चहा समोर ठेवून आपल्या स्मार्ट टी व्हीवरती या स्पर्धेचा देखील घरबसल्या आनंद घेत आहेत प्रेक्षक. त्या सर्व प्रेक्षकांचं सरपंच चषक या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत. आजच्या अंतिम दिवसातील पहिला सामना 27 धावांचा पाठलाग. सलामीची जोडी हळुवारपणे आपले पावले मैदानाच्या दिशेने वळवताना पाहायला मिळते. एका बाजूने समीर वेंगुर्लेकर पाहायला मिळतोय, त्याच्या सोबतीला दीपू गिरप हा बॅटर देखील पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये आमच्या समालोचन कक्षात ज्येष्ठ समालोचक रणजी आणि त्याचबरोबर वुमन्स वर्ल्ड कपचं देखील समालोचन करणाऱ्या सन्मानशी विजय बागायतकर सर हे देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित होते. आजच्या दिवसामध्ये पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला, पूर्ण महाराष्ट्राला आणि गोवा राज्याला आणि त्याचबरोबर कर्नाटक राज्यात देखील प्रेक्षकांनी आपल्या समालोचनातून भुरळ घातली. मालवणीचा एक बुलंद आवाज सन्मानशी बादल चौधरी यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होईल या स्पर्धेसाठी. आजच्या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेदरम्यान पहिल्या दिवसामध्ये किशोर भगत सर, त्याचबरोबर नाना नाईक सर, कालच्या दिवसामध्ये दीपक भट्ट सर, त्याचबरोबर आजच्या अंतिम दिवसामध्ये रोशन पेडणेकर सर हे देखील पाहायला मिळतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामन्याला सुरुवात. गेम इज ऑन. पहिलं षटक अशी परत. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ, उजव्याच्या खूपच बाहेर फेकलाय. पंचाचे देखील दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा आलाय इशारा. कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिरिक्त धावने झाली सुरुवात. 27 धावांचा पाठलाग करत असताना एरॉन 11 रेडी क्रिकेट संघाची धावपळकावरती अंकित एक धाव. कोणताही चेंडू अजूनपर्यंत हा लीगल पाहायला मिळत नाही. यावेळी चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केले, बोट फिरवले अंतिम क्षणी चेंडूवरती. लेफ्ट हँडरसाठी जर पाहिलं तर राईट हँडरचा हा अपब्रेक चेंडू, परंतु लेफ्ट हँडरसाठी बाहेर निघणारा लेग ब्रेक चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुलर लेनचा चेंडू पायावरती चेंडू स्पर्श करतो. लेग बायचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलाय. अतिरिक्त धावने सांगिक धावसंख्या 2 धावा या धावपलकावर. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं हे षटक महत्त्वपूर्ण. या षटकादरम्यान संघाचा प्रमुख गोलंदाज या नात्याने काशी परब पाहायला मिळतोय. आणि या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर राईट हँडर बॅटर समोर, आणि त्याचमुळे दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साईडला डीप लॉंग ऑनला आणि मिड विकेट डीपमध्ये तैनात राईट हँडर बॅटरसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळी समोरच्या दिशेने फटका इन साइड आउटचा, मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जरूर आलाय झेल खाली, परंतु कॅच मैदानात ड्रॉप. हाफ चान्स होता झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक राज याला, परंतु हाफ चान्स देखील गमावण्यात आलाय. एकतर धावा कमी, धावपळकावरती पाठलाका रोखण्यासाठी, आणि त्या क्षणी अशा हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं खूप महत्त्वाचे असतील. दोन धावेने सांगिक धावसंख्या देखील 4 धावा या धावपळकावर.
यावेळी पुन्हा एकदा सुंदर फटका इन साइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, खोदून काढलेला फटका चार धावांसाठी. दीपू गिराब्याच्या बॅट मधून अफलातून दमदार चौकार काशी परब्याच्या विरोधात. रेडी स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर पी के स्पोर्ट्स रेडी दोन्ही टीमच्या कॅप्टनने कृपया कमेंट्री बॉक्सकडे यायचंय. रेडी इलेव्हन आणि त्याचबरोबर पी के स्पोर्ट्स रेडी दोन्ही टीमच्या कॅप्टनने कृपया कमेंट्री बॉक्सकडे यायचंय. नाणेफेक इकडे केले जाईल ग्रामपंच सदस्य मानश्री स्वप्नील राणे यांच्या हस्ते. यावेळी कटचा फटका चेंडूचा प्रवास शॉर्ट थर्डमॅनला झालाय. निर्बंध क्षेत्र जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला, परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल. दीपू गिरप या बॅटरला एकेरी धावने सांघिक संख्या देखील पुढे सरकते. नऊ धाव या धावपलकावरती. पहिलं षटक पावळपेच आणि या पावळपेचा फायदा उठवत असताना दीपू गिरप या बॅटरकडून आक्रमण चढवण्यात आलंय मैदानात. अटॅकिंग क्रिकेट 27 धावांचा पाठलाग लवकर समाप्त करावा, कोणताही दबाव न घेता अगदी बेधडक फटकेबाजी मैदानात करावी या दृष्टिकोनातून ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. साकी एंडवरती यावेळी असेल लेफ्ट हँडर बॅटर समीर वेंगुर्लेकर. याही वेळी फुलर लेनचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजरा फिरल्या फलंदाजाच्या. LBWच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने, म्हणजेच काय तर यष्ट्यांच्या समोर फलंदाज समीर वेंगुर्लेकर पाहायला मिळतोय. पायचीच्या स्वरूपात माघारी परतेल. पहिला धक्का बसतोय एरॉन इलेव्हन रेडी क्रिकेट संघाला. सांघिक धाव संख्या नऊ धाव या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. करतोय पी के स्पोर्ट्स रेडी आणि त्याचबरोबर रेडी इलेव्हन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचंय. यानंतर आपला सामना होतोय याची नोंद घ्या. इकडे आमच्या बरोबर पी के स्पोर्ट्स रेडी टीमचा कॅप्टन पोहोचलाय, तर विनंती करतोय रेडी इलेव्हन संघाचे कॅप्टन श्रीकांत राऊळ, जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. नाणेफेक केली जाईल लगेच, त्यानंतर आपला सामना करण्यात येईल. थँक्यू दीप. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धाव संख्या नऊ धाव या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. समीर वेंगुर्लेकर माघार स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात विकेट मिळवले गोलंदाज काशी परप याने. पावलपेचा देखील षटक समाप्त झालाय. विस्तीर्ण क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या षटका दरम्यान सात्रे माथुण क्रिकेट संघाकडून संघाचा दिशादर्शक दत्ता धुरे राईट अपवर द विकेट असेल. यावेळी चांगला चेंडू चेंज ऑफ पेस बदलालित्य दाखवलं. पहिल्या चेंडूवरती धीम्या गतीने चेंडू फेकला. अंतिम क्षणी चेंडूवरती बोठ देखील फिरवली. लेग ब्रेक चेंडू डाव्या एष्टीवरती चेंडू फेकण्यात आला, परंतु त्यानंतर हलकाच मधल्या एष्टीवर सरळ विकेट कीपरकडे ट्रॅव्हल करतोय. याही वेळी शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटवरती जात असताना परंतु उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर चेंडू निघालाय. पंचांचा इशारा दोन्ही हात समांतर होत असताना आलाय अवांतरचा, म्हणजेच काय तर अतिरिक्त धावण्यास सांघिक धाव संख्या दोन्ही रंगात 10 धावा या धावपलकावर. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पीके स्पोर्ट रेडी विपक्ष रेडी इलेव्हन या दोन संघांदरम्यान टॉस केला जातोय. सन्मानशी स्वप्नील राडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. रेडी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ टॉस विन झालाय. घरच्या मैदानावरती तो इनॅक्शनमध्ये पाहायला मिळेल या दुसऱ्या सामन्यादरम्यान. आणि तत्पूर्वी आजच्या दिवसातील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना. यावेळी फटका ऑन साईडला खेळला. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक कृष्ण पाटकर पहिल्या चेंडूवरती पहिलाच ताबा मिळत असताना फेकी तोपर्यंत एक धावाच्या चेंडूवरती आणि या सिंगलने सागिक धाव संख्या 11 धावा या धावपलकावर. पहिला उपउपांत्य फेरीचा सामना मैदानात रंगतो. एका बाजूने सात्रे माथुण क्रिकेट संघ ज्याने प्रथम फलंदाजी करत असताना 26 धावा धावपलकावरती जोडण्यात आलाय. 27 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं एरॉन रेडी क्रिकेट संघासमोर आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना दीपू गिरप याने सुरुवात चांगली केली. समीर वेंगुर्लेकर लवकर जरूर माघारे परतलाय, परंतु मैदानात नितीन राणे याच्या बॅट मधून अफलातून रिव्हर्सिव स्विच हिटचा देखना बहारदार फटका. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमारेषा पलीकडे. सीमारेषा उल्लंघन करत असताना चार धावांसाठी. नितीन राणेच्या बॅट मधून दमदार स्विच हिटचा चौकार. सांघिक धाव संख्या 15 धावा या धावपलकावर. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला
परंतु धीम्या गतीने चेंडू फेकला आणि त्याचमुळे या चेंडूवरती बीट होत असताना निर्धाव चेंडू धावपळकावरती। आता जर पाहिलं तर नितीन राणेचा पवित्र आक्रमक पाहायला मिळतो, कारण प्रत्येक चेंडूवरती हात खुलण्याचा त्याचा हा पवित्र मैदानात पाहायला मिळतो। 27 धावांचा पाठलाग करत असताना याही वेळी स्विच हिटचा दमदार फटका, चेंडू पुन्हा एकदा जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला एका टप्प्यानंतर सीमारेषेच्या बाहेर। धावपळकर चौकारचा इशारा कमेंट बॉक्स मध्ये पंचांचा, विजिटचा दमदार फटका अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेत असताना रिव्हर्स स्वीपचे दोन चौकार नितीन राणेच्या बॅट मधून आणि सागिक धावसंख्या देखील 27 धावांचा पाठलाग करत असताना दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा या धावपळकावर। कमी धावसंख्येचा पाठलाग परंतु सुरुवात ज्याप्रमाणे मैदानात केली दीपू गिरप या बॅटरने, चौकारने सुरुवात केली पहिल्या षटकादरम्यान आणि त्यानंतर आक्रमण हे सातत्य रे। तिसऱ्या षटकाची सुरुवात पहिला चेंडू जर पाहिला तर यष्ट्यांवरून निघतोय विकेट किपर यांच्याकडे, निर्धाव चेंडूने सुरुवात झाली तिसऱ्या षटकाची आणि या निर्धाव चेंडूने सागिक धावसंख्या देखील 19 धावा या धावपळकावर। यावेळी डाऊन द लेग स्टंप डाव्या स्टीच्या खूपच बाहेर राऊंड विकेट अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पायावरची चेंडू फेकण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव या चेंडूवरती मेला आणि अतिरिक्त धावने सागिक धावसंख्या 20 धावा या धावपळकावर। यावेळी फुल टॉस चेंडू स्लॉक केलाय परंतु थोडासा आउटफील्ड करा, चेंडूचा प्रवास शॉर्ट बॅकवर्ड स्पेल लेगला, एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होताना मैदानात पाहायला मिळतंय आणि ते रूपांतर देखील होईल कळत, जोपर्यंत फेकेल तोपर्यंत दोन धावा या चेंडूवर आणि या दोन धावेने सांगिक धावसंख्या देखील अलगद पुढे सरकली धावपळकावरती 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। विजयासाठी अजून 5 धावांची आवश्यकता। यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी। एम एस धोनी स्टाईलने सामना समाप्त केलाय दीपू गिरप या बॅटरने आणि या पहिल्याच उपउपांत्य फेरीच्या सामन्या दरम्यान एरॉन 11 रेडी क्रिकेट संघ दमदार विजय प्राप्त करत असताना या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला सेमी फायनलिस्ट पाहायला मिळतोय सरपंच चषक स्पर्धेतील। विजेत्या क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत क्रिकेट संघ सातरी मातूंड क्रिकेट संघ इथपर्यंतचा तुमचा देखील प्रवास अगदी सुंदर राहिलाय, उपउपांत्य फेरीपर्यंतचा तुमचा प्रवास अगदी संघर्षमय देखील पाहायला मिळालाय, चांगले क्रिकेट तुमच्याकडून देखील पाहायला मिळालाय। या स्पर्धेत आपण सहभाग घेतलाय, आपला दर्जेदार संघ या स्पर्धेत दाखल केलाय, त्याबद्दल या मंडळाकडून आपलं मनपूर्वक आभार। पुढच्या स्पर्धेंसाठी आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा देखील। या कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा बोलूया दुसऱ्या सामन्याकडे, दुसरी रंगत लढत मैदानात थोड्याच वेळात सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील चेंज असेल, आवाज असेल, मॅन फ्रॉम आरोंदा दीप आरोंदेकर आपल्यासोबत जोडले जातील।